निपाणी नगरपालिकेचे नूतन सभापतीपदी राजेंद्र शहा यांची निवड. निपाणी नगरपालिकेच्या सभापतीपदाचा सद्दाम नगारजी यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर रितसर झालेल्या नूतन सभापतीपदी नगरसेवक राजेंद्र शहा उर्फ गोंदेशा यांची एकमताने निवड करण्यात आली. नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी कमिटीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी बोलताना नगराध्यक्ष जयवंत भाटले म्हणाले, नाम शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणी नगरपालिकेच्या विकासासाठी व अटचाल सत्ताधारी गट यशस्वीरित्या करीत आहे. सत्ता काळातील गेल्या 14 महिन्यात निपाणी नगरपालिकेच्या 14 कोटीची विकास कामे राबविण्यात आपण यशस्वी झालो आहे. सभापतीतील सद्दाम नगारजी यांचा एक वर्षाचा काळ यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर राजू गुंदेशा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भाजपा सत्ताधिकारी पक्ष हा एकच असून एकीने निपाणी शहराचा विकास करण्यास आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगितले. नूतन सभापती राजू गुंदेशा यांनी आपली निबनाम जोल्ले व खासदार जोल्ले यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करून निपाणी नगरीच्या विकासात मोठा हातभार लावावा यासाठी प्रयत्नशील राहीन. सर्व नगरसेवकांना एकत्रित घेऊन शहराच्या विकासाच्या योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य घेऊन शहर विकासात आपला भाजपाचा सत्ताधारी गट अक्षर राहील असे सांगितले. यावेळी सभापती सद्दाम नगारजी यांनी आपला कार्यकाल यशस्वी झाल्याने सांगून गुंदेशा यांना पदभार देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या. तत्पूर्वी राजू गुंदेशा यांचे सभापती पदासाठी संतोष सागावकर यांनी नाव सुचवले तर विनायक वडे यांनी अनुमोद दिले. स्थायी समिती सदस्य संतोष माने, उपनगराध्यक्ष नीता बागडे, राणी चेलार, दीपाली गिरी, रंजना इंगवले, कावेरी मिर्जे, सोनल कोठडिया, अनिता सूर्यवंशी, अरुणा मुदकुडे यांनीही एकमताने निवडीला सहकार्य केले. राजू गुंदेशा यांची निवड होताच त्यांच्या समर्थकांनी फटाकड्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. यानंतर राजू गुंदेशा यांनी शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपाचे पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यांच्यासह राजू गुंदेशा समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंच न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव.